दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. दादा नमस्कार. दादा हा ते फोटो तुझा आहे का रे? हा दादा माझाच फोटो. दादा तुला सिद्धेचा फोटो, सिद्धेचा फोटो असं काय सांगतात? ते काय झालं दादा, ते मी आळंदीमध्ये धार्मिक शिक्षण घेत होतो वारकरी संप्रदायाचं. त्यानंतर वडील म्हणले काहीतरी काम कर म्हणून वडिलांनी मला रिक्षा घेऊन दिली आणि मी पिंपरी चिंचवड मध्ये येऊन रिक्षा चालवत होतो. त्यावेळी पिंपरी चिंचवड मध्ये जास्त रिक्षा स्टँड नव्हते. आपल्या पिंपरी चौकामध्ये एक रिक्षा स्टँड होत. रात्रभर प्रवासी मुंबई आणि इतर ठिकाणाहून पिंपरी चौकामध्ये यायचे आणि मग रात्री त्यांची काही व्यवस्था होत नव्हती. म्हणून मग आम्ही सर्व रिक्षा चालकांनी रात्री पण प्रवाशांना रिक्षा सेवा उपलब्ध करून द्यायचं ठरवलं आणि त्यातून आम्ही मग रात्रानी रिक्षा स्टँड सुरू केलं. आणि मग सर्व रिक्षा चालकांनी त्या रिक्षा स्टँडचा अध्यक्ष मला केलं आणि मग श्रावणामध्ये दरवर्षी पुणे पिंपरी चिंचवड मधले रिक्षा चालक श्रावण महिन्यामध्ये रिक्षाची पूजा करतात. तर आम्ही रात्रानी रिक्षा स्टँडवर 1997 साली रिक्षाची पूजा आयोजित केली होती. त्या पूजा मधला तो फोटो आहे. ठीक आहे. काय का भुजबळ साहेबांनी पण मला पाठवलं तेच नक्की काही कळलं. पण आता मला इकडे आलं की बाबा हा बाबाचा फोटो आहे त्यावेळेसचा. ठीक आहे ठीक आहे बाबा. ओके थँक्यू दादा. धन्यवाद. तुमचा फोन आला खूप बरं वाटलं. ठीक आहे ठीक आहे बाबा. बरं काम करत राहा दादा. धन्यवाद दादा. धन्यवाद.